नमस्कार मित्रांनो माझ्या टोटल अपडेट या मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्र हो आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आहे मित्र हो करोना लसीचे आपण जर दोन डोस घेतले असतील किंवा करोनाची लस घेण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी मित्र हो अत्यंत धक्कादायक बातमी आहे एकोणतीस ऑगस्टची मित्र हो काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे नवीन संशोधन आलेलं आहे मित्र हो काय आलेलं आहे हे नवीन संशोधन याविषयीची आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रकारचे नवनवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील घंटेला क्लिक करा चला मग करूयात पहा मित्रांनो कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी धक्कादायक बातमी माहिती पाहायला सुरू करण्यापूर्वी मी आपल्याला विनंती करेन व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा गेल्या दीड वर्षापासून देशात कोरोनाचा कहर अद्याप सुरू असून करोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी वेगाने करोना लसीकरण मोहीम सुरू आहे करोना व्हायरसच्या लसी संदर्भातील नुकत्याच समोर आलेल्या संशोधनामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे या संशोधनातून असे समोर आले आहे की केवळ सहा महिन्यानंतर करोना लसीचा प्रभाव हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते कोविड लसीच्या दोन डोस नंतर बूस्टर डोस देखील घेणं आवश्यक असल्याचे सांगून त्यावर संशोधनात भर देण्यात आला आहे ब्रिटनमध्ये हे संशोधन करण्यात आले असून अत्यंत महत्वाची माहिती आता समोर आली आहे येत्या हिवाळ्यात करोना लसींचे संरक्षण पन्नास टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते वृद्ध लोक आणि आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांमध्ये हे घडण्याची शक्यता अधिक आहे दरम्यान ब्रिटन आणि अनेक युरोपियन देश कोविड लसीचा बूस्टर डोस देण्याचा विचार करत आहेत अशा परिस्थितीत सप्टेंबरमध्ये कोविड लसीचा तिसरा डोस दिला जाऊ शकतो यावर अमेरिकाही विचार करत आहे जपानने करोनाच्या मॉडर्न लसीचे काही डोस परत घेतले आहेत कुपीमध्ये काहीतरी सापडल्यामुळे जपानने असा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे यामुळे वेळेत सावध होऊन नागरिकांच्या सुरक्षेला कोणताही दुकान असल्याचे स्पष्ट करण्यात आले धन्यवाद